तेव्हा गुरुदेवजीने मला फोनवर आशीर्वाद दिला होता, बोले बिल्कुल अच्छा है, अच्छा काम करते रहो, अच्छा सफल हो जाओगे। तो आपला कार्यक्रम झाल्यामुळे असे हे सगळे कार्यक्रम व्हायला लागले ना। हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, आपलं सरकार आहे, आणि म्हणून या सरकारमध्ये जे आपल्याला पाहिजे तेच आम्ही करणार, दुसरा आमचा काही अजेंडा नाहीये, बिलकुल अजेंडा नाही। आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड जो आहे तो देखील आपण त्या काळात सुरू केला, प्रेझेंटेशन आलं, इस्रायलचे लोक आले, सर्वे केला, 11 आपले जे नद्या आहेत, डॅम आहेत, त्याला इंटिग्रेट केलं पाहिजे, आणि ज्या भागात जास्त पाणी आहे, ज्या भागात कमी पाणी आहे, अशा प्रकारचा त्यावेळेस सर्वे केला, आणि संपूर्ण जो काही मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जे मला वाटतं 4-5 हजार टँकर दरवर्षी आपण वापरत होतो, 4 हजार टँकर आपल्याला दरवर्षी वापरायला लागतात। आणि म्हणून अतिशय महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड जे आम्ही सुरू केलं तेही मागच्या काळामध्ये दुर्दैवाने बंद झालं। परंतु आमचं सरकार आल्यानंतर, आपलं सरकार आल्यानंतर लोणीकरजी, मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो मंत्रिमंडळामध्ये, आम्ही पहिला निर्णय घेतला मराठवाडा वॉटर ग्रीडचा, आणि त्याला देखील प्राधान्य दिलं जाईल। हे सरकार आपल्या सगळ्यांच्या, हे संत, ही भूमी जी आहे महाराष्ट्र, ही धार्मिक स्थळांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे मराठवाडा, आणि म्हणून आज या भूमीमध्ये श्री श्री आपले गुरुदेवजी आलेले आहेत, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत। आणि आपल्याला मी एक बात सांगू इच्छितो, जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा गुरुदेवजीने मला फोनवर आशीर्वाद दिला होता, आम्ही सांगितलंय त्यांना एक लढाई आम्ही सुरू केलेली आहे, बोले बिलकुल अच्छा है, अच्छा काम करते रहो, अच्छा सफल हो जाओगे। मुझे याद है, और गुरुदेव जी जे आहेत ते चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात। मी या ठिकाणी बाकी काय आपल्याला सांगू इच्छित नाही, आपल्याला बाकी सगळं माहिती आहे ना। तो आपला कार्यक्रम झाल्यामुळे असे हे सगळे कार्यक्रम व्हायला लागले ना, म्हणून तर आपला पुरुषोत्तमजीने हा चांगला जलतारा घेतलाय त्यांच्या टीमला सोबत घेऊन, आणि त्यांचं बघा आपलं सरकार, गुरुदेवजी हमारी सरकार जो है जो अच्छा सुझाव देगा उसके सुझाव का सम्मान करेगा, और ये जलतारा अच्छा सुझाव है, ये सरकार उसका सम्मान करेगी। आणि म्हणून या आजच्या या कार्यक्रमाला गुरुदेवजी आलेले आहेत, खरं म्हणजे त्यांचं फार मोठं काम आहे, अध्यात्मात आहे, व्यसनमुक्तीमध्ये आहे, तणावमुक्तीमध्ये आहे, तणावातून माणूस बाहेर आला पाहिजे, शेवटी स्ट्रेस एवढा स्ट्रेस आहे, आणि तो त्या तणावमुक्त झाला पाहिजे, व्यसनमुक्त झाला पाहिजे, नैसर्गिक शेती केली पाहिजे, आरोग्याचे अनेक कॅम्प ते घेतात, त्याचबरोबर आयुर्वेदिक याच्यावर देखील त्यांचा एक पकड आहे। आणि म्हणून जलसंधारण श्री श्री रविशंकरजींचं जे काम आहे हे फार मोठं काम आहे, हे एक एक पाण्याचा थेंब आपण वाचवतोय, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे जलतारा, जलसंधारण, जलयुक्त शिवार या योजनांना पुढे न्यायचं आहे।